राज्यातल्या सर्व वीज निर्मिती केंद्रांचं फायर ऑडिट होणार असल्याची माहिती पुढे येते. वीज निर्मिती केंद्रांमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी ऊर्जा विभागानं हा निर्णय घेतलाय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिलेत. काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा वीज निर्मिती केंद्राला आग लागली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आगीतून होणारं नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागाचा महत्वपूर्ण असा हा निर्णय मानला जातोय. प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रात नियमितपणे मॉकड्रिल घेण्याचेही आदेश देण्यात आलेत. देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचा समूह संसर्ग सुरू झालाय आणि त्याचवेळी ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BA.2 भारतातल्या अनेक भागात फैलावला असल्यानं चिंता वाढली आहे. जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा वेगानं फैलाव होतोय, त्यात भारतात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतीये. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता ओमायक्रॉन व्हेरियंटनं समूह संसर्गाची स्टेज गाठली आहे. महानगरांमध्ये या संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव दिसतोय, तिथे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.